लग्नाची पिढी मालिकेच्या चोवीस मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही आमनला पकडून त्याचे काळे पितळ सर्वांसमोर आणून आमनचा खूप माज उतरवते ते ऐकून आमनला खूप धक्का बसतो तर आमन हे सगळे खोटे असल्याचे त्याच्या बायकोला सांगून गयावया करू लागतो तेव्हा राधा आमनला झिडकारते आणि त्याने रेकॉर्ड केलेला आमनचा व्हिडिओ राधाला ऐकवते तेव्हा आमनचे काळे पितळ राधासमोर येते तेव्हा राधाला अमनचा राग येतो तर राधा अमनला त्याच्याकडून तिला अशी अपेक्षा कधीच नव्हती असे बोलते आणि तिने अमनबरोबर लग्न केले हीच तिच्याकडून मोठी चूक झाल्याचे राधा अमनला सांगते आणि त्याहूनही मोठी चूक तिने आज एका निर्दोष बाईवर वाटेल तसे आरोप केल्याचे झाले असल्याचे बोलते आणि त्यासाठी राधा तिला कधीही माफ करू शकणार नसल्याचे बोलते तेव्हा अमन राधासमोर येऊन त्या दोघींवर त्याचे कधीच प्रेम नसल्याचे सांगून सिंधू आणि रजनी दोघीही फ्रॉड असल्याचे बोलतो आणि ती त्याची बायको असून त्याचे तिच्यावर प्रचंड प्रेम असल्याचे अमन राधाला सांगतो तेव्हा अशा वेळेस तू मला साथ द्यायला हवी राधा असे बोलतो तेव्हा त्याचे ते बोलणे ऐकून राधाला राग येऊन राधा, राधा अमनच्या जोराची कानाखाली मारते आणि खबरदार मला पुन्हा बायको म्हणशील तर असे म्हणत नवरा म्हणून त्याने तिचा हक्क गमावला असल्याचे राधा अमनला बोलते तेव्हा आता ती त्याच्यासोबत राहणार नसल्याचे अमनला सांगते आणि रजनीची हात जोडून माफी मागते तेव्हा अमन राधाला तिची काय माफी मागतेस आणि तू माझ्या मागे उभे राहायला पाहिजेस असे बोलतो तेव्हा रजनी अमन समोर येऊन अमन पुन्हा एकदा जोरात दुसरी कानाखाली देते तेव्हा आता रजनीने आमनला कानाखाली मारून तिघींनीही आमनच्या नाग्या ठेचून आमनला धुधू धुतले आहे आणि आमनचे सगळे पितळ समोर आणून आमनला उघडे केले आहे तेव्हा आमन रजनीला म्हातारी बाई म्हणत रजनीवर हात उचलू लागतो तेवढ्यात राघव तिथे येऊन आमनचा उचललेला हात धरतो आणि ज्या बाईने त्याच्यावर मनापासून प्रेम केले तिच्यावरच हात उगारतो असे म्हणत राघव आमनच्या चौथी कानाखाली देतो तेव्हा आमनचे काय काहीही बोलायला जागा उरलेली नसती आणि अमनला जेलमध्ये पाठवण्यासाठी राघव हा तयार होतो तेव्हा एका पाठोपाठ एक सगळ्यांनी आमनच्या कानाखाली देत अमनला धुधू धुतले आहे आणि अमनच्या हातातून तेलही गेले आणि तुपही गेल्याचे आपणास बघावायस मिळाले आहे तर कशी वाटली अमनची धुलाई ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा